या ठिकाणी टेटवली गावचे सन्माननीय सुनील दादा चिनकटे यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे. त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय सुनील दादा चिनकटे. हॅलो. त्याचप्रमाणे ओम जागृती मित्रमंडळ टेटवली मयेकरवाडीचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा कदम यांचा सन्मान या ठिकाणी सुनीलदादा चिनकटे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. मॅच चालू होते. पंचांचा इशारा देखील येतोय. पहिला सेमीफायनल सामना सडवे विरुद्ध सोमजावी असून आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकांचा सामना असेल पहिला. या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रदीपदादा कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हो, बॅटची कडा घेतली. चेंडू जाते हवेमध्ये. शतरक्षक येत आहेत. एक नव्हे तीन तीन शतरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन धावा मात्र नक्की प्राप्त होत आहेत त्या धीरजला. त्याचप्रमाणे सडवे गावचे सन्माननीय राजेशजी वाळनसाहेब यांचाही या ठिकाणी सन्माननीय अशोकजी मेंगे साहेब हे करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. दोन धावा. ओहो, सुंदर आकुडव्याचा चेंडू होता. बिरगावला जातोय सर. राजेशजी वाळनसाहेब विराट कोहली कक्षाला सॅल्यूट केलं जातंय. या षटकाराने स्वागत करतायत किरणचं. सोच रखते हे इथे बदलाव करावा लागेल तुम्हाला. कारण किरणचं भेदक षटक मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं, पण इथे स्वागत करताना पाहायला मिळतोय धीरज. पुन्हा एकदा हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. शत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन केलं जातंय. एक धाव नक्की प्राप्त केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 9 धावा. तीन चेंडू फेकले गेले. तीन चेंडू मध्ये 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुंदर षटक. धन्यवाद. दमदार दर्जेदार फलंदाजी देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा किरण. अकोट्याचा चेंडू होता. बिरकावला लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतो. जेल होईल का? आणि इथे मात्र सन्माननीय संतोषदादा रेमजे मोठे विकेटचं पतन यांनी माईकशी संपर्क साधायचा. तोंड नाहीये. कारण मित्रांनो, आयुष्यात एवढं सक्सेसफुल व्हायचं की लोक उदाहरण म्हणून आपलं स्वतःचं नाव घेतील. एवढं सक्सेसफुल यशस्वी व्हायचं आयुष्यामध्ये. आणि तीच आयुष्याची आणि या स्पर्धेची ही संघर्ष आपण पाहतोय. कुणबी चॅम्पियन चषक 2024 रणसंग्राम महासंग्राम घमासाम आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलं आहे. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल सामना होतोय सडवे विरुद्ध सोमजाई असून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती किरण डावखुरा गोलंदाज. हो सुंदर. क्या बात आहे. सुंदर सुरेख चेंडू सुंग करत निघून जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त कमबॅक केलं. किरणने थांबून ठेवलं, रोखून ठेवलं फलंदाजांना. नवा फलंदाज आलेला लंकेशला मात्र बॅट मात्र ओपन करायची संधी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा आकुडव्याचा चेंडू कट करायचा प्रयत्न होता. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत. धावा येत आहेत. अव्हांतर अव्हांतर धावीने देखील धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 9 धावा. किरणचं अजूनही 10 धावा. किरण आकुडव्याचा चेंडू होता. हो इथे बॅटची कडा घेतली लंकेशला मात्र लंकेशचं दहन होताना पाहायला मिळतं. इथे बॅट द पॅवेलियन लंकेश. सन्माननीय विजयजी एलमकर साहेब पहिल्या या ठिकाणी समाप्तीनंतर धावपालकावरती धावा होत आहेत. 10 धावा 1-0 लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना मोठी फटकेबाजी खेळावी लागणार आहे. कारण अनिल सन्माननीय एक मोठा खेळाडू विजयजी एलमकर साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय
सचिव संजय दादा गावडे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच मित्रांनो, जिंकणं म्हणजे फक्त नेहमी पहिलं येणं असं नसतं, जे आवडतं ते मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जे मिळालंय त्याचा आनंदाने स्वीकार करा, याला देखील जिंकणं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सूरजने मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केला जातोय, झेल होतोय, पुन्हा एकदा मोठा फटका, धीरजच्या रूपाने बॅक टू द पॅवेलियन, जाल में मछली फसी, वापस लौटना पड़ेगा धीरज को. आपण पाहतोय स्वप्नील आता मैदान दाखल होताना पाहायला मिळते. धीरज हा मोठा खेळाडू देखील माघारी परतला. मित्रांनो म्हणतात ना की पाण्यामध्ये नेट टाकल्यानंतर मासे अडकतात, आणि मात्र क्रिकेटमध्ये असे मात्र शतरक्षक सजवलं, असा शतरक्षकांचा नेट लावला तर असे मोठमोठे खेळाडू अडकले जातात, आणि इथे मात्र खेळाडू अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मात्र धीरज अडकला, तदनंतर अनिल देखील अडकला, आणि मोठी दमचक होताना सडवे संघाची आपल्याला पाहायला मिळते. मोठी मदार, मोठी जबाबदारी जर्सी नंबर 33 स्वप्नीलच्या खांद्यावरती असणार आहे. शेवटचं षटक असणार आहे, सूरजाचं मोठं षटक असणार आहे, भेदक षटक. स्लोअरचा चेंडू होता, गुदगुळ्या करत जातोय, काऊ कॉर्नरला चेंडू, शतरक्षक ताईंना आता एक नव्हे दोन धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी केला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील का ते देखील पाहावं लागणार आहे, आणि इथे दोन धावावरती समाधान मानावं लागतोय. दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या होती 19, थांबलेली धावसंख्या होती 10, 10 वरून धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 12. अजूनही मोठे फटके खेळावे लागणार आहेत. मित्रांनो मंजिले उनुकी होती है, जिनका सपनों में जान होती है, पंखों से उड्डान होती है, इथे हौसलो में जान होना चाहिए. इथे मात्र पुन्हा लगोरचा होताना पाहायला मिळते सडवे संघाकडून, अक्षरशः मनातून हरलेलं पाहायला मिळत आहेत. मित्रांनो मनात हरू नये, कारण मैदानात हरलं तरी चालेल, तर मनात हरू नये. तुम्हाला जिंकायचं असेल ना तर सर्वप्रथम तुम्हाला मनात जिंकावं लागेल, नंतर मैदानामध्ये जिंकायला मिळेल तुम्हाला, आणि संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. तुमचा जेवढा संघर्ष मोठा तेवढी तुमच्या यशाची उंची देखील मोठी असते. आता मात्र पहिला सेमीफायनल सामना पाहतोय, मोठी लढत, मोठा सामना आपण पाहतोय. एकीकडे आपण किरण पाहिला, किरणने भेदक गोलंदाजी केली, 10 धावपळकावरती आपण पाहिल्या. आता सूरजने मात्र रोखून ठेवलं, थांबून ठेवलं, आणि मात्र सूरजच्या गोलंदाजीवरती 2 विकेट देखील प्राप्त केल्या. मैदानात दाखल होतोय राकेश, सुंदर अशी रणनीती गणिमी कावा आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा मित्रांनो संघर्ष काय असतो. अगदी 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढा संघर्ष केला ना, जरी नाव जरी मुखामध्ये घेतलं तरी मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. सुंदर आपण पाहतोय बिटवीन द रडिंग, 2 धावाची मजल मारली, 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 14 धावा. 4 चेंडू फेकले गेले, अवघे शेवटचे 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. सूरज पुन्हा एक धाव, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, क्रॉस द लाईन जातोय, येतोय, बिग 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 षटकार, हवाई प्रहार. नक्कीच आपण पाहतोय ना कोई पद से बड़ा होता है, ना कोई कद से बड़ा होता है, जो संकट समय खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है, ये सबसे बड़ा है खिलाड़ी. पाहू या कुठे चेंडू होता, पुन्हा ढकलून द्यायचा प्रयत्न केला, इथं मात्र धावपात होईल, आणि मात्र धावपात व्हावं लागेल, बॅक टू द पॅवेलियन व्हावं लागेल, माघारी परतावं लागेल नाराज होऊन या खेळाडूला. आणि देखील षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहतोय आपण. 20 धावा आणि 21 धावांचे आव्हान असेल ते म्हणजे सोमदाई असून या संघाला. नक्कीच आपण पाहतोय सुंदरी पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय. एक सुरेश भटांची मला एक लाईन इथे मला आठवली जाते, कारण विजलो आज जरा जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. हे सुंदर लाईन आहे, यातूनच एक संघर्ष करण्याची प्रेरणा देखील आपल्याला मिळते अशा या लाईन मधून. सर्वे संघाने लवकरात लवकर शतरक्षण देखील सजवायचं आहे. पुढील एक चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी एक षटकाचा सामना देखील खेळवला जाईल. यामध्ये जो जिंक हरेल पराभूत होईल तो मात्र केतकी संघाजवळ भिडेल. सुंदर नियोजन. चला मित्रांनो, जास्त वेळ यश जास्त वेळ खर्च करून देऊ नका. फलंदाज आले, फलंदाज शतरक्षण सजवून घ्या. सूरज आपल्याला पाहायला मिळतोय, सलामी फलंदाज, सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतोय, आणि जोडीला असेल प्रमोद. प्रमोदची फलंदाजी देखील मोठी बहारदार फलंदाजी या मैदानावरती राहिलेली आहे. सूरजने तर अनेक मॅचेस देखील मॅचेस विन केलेल्या आहेत. मॅच विनर म्हटलं जातं सूरज खेडेकरला. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला खेळताना पाहिलेले आहे सूरज खेडेकरला. एसटी महामंडळाच्या होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील त्याने अनेक चमकदार कामगिरी केलेली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द सिरीज वंडर बॉय ठरलेला सूरज खेडेकर आज या कुणबे चॅम्पियनचषक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुणबे विकास सेवा संघ असोन सातगाव आयोजित कुणबे चॅम्पियनचषक 2024 चं पहिलं पर्व उसरगर किंग क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी दिमागदार पद्धतीने दर्जेदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, एक सुंदर नियोजन. चला जास्त वेळ खर्च करू नका लंकेश, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 12 चेंडूचा सामना करताना जिंकण्यासाठी हव्या त्या अवघ्या 21 धावांची गरज असेल. 12 चेंडूंचा सामना करताना 10.5 पूर्णांकांचा आपल्याला 10.5 चा सरासरी असेल प्रतिषटक. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गौरवशाली गोलंदाजी करेल. ओ स्लोवरचा चेंडू होता, सूरजला समजला नाही, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता सूरजचा सूर्याच्या दिशेने, पण सूर्य मात्र सूर्यास्त होण्याच्या दिशेला गेलेला आहे. मात्र हुकला सुंदर चेंडू म्हणावा लागेल, एक उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल सर्वे संघाचा हा गोलंदाज. प्रकाशजी कावनकर साहेब मात्र इथे खुश दिसत आहेत, पण मात्र थांबून ठेवलं पाहिजे, सामना बघायला तयार नाही आहेत प्रकाशजी कावनकर साहेब. कारण जोपर्यंत मात्र क्रॉस द लाईन केला, फाईन लेगला जातोय पहिला चौकार. बोलल्या जातात चौकार आला, सुंदर रणनीती. पहिला चेंडू सुंदर फेकला गेला, एक गतीमध्ये देखील परिवर्तन केलं, एक खराब चेंडूचा मात्र खरपूस समाचार, एक दिशा देण्याचं काम केलं ते सूरज खेडेकरने. पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कुणबी चॅम्पियन चषक 2024 मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. शतरक्षक तैनात आहे, जातोय वन माउस, 1-2 का 4. चार धावेच्या मदतीने धावसंख्या होते 8 धावा. धावपलकावरती विजयासाठी हव्या त्या 21 धावांची गरज असताना 8 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडू मध्ये आपण पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 2 चौकार आपण पाहिला. ओहो मोठा चेंडू, एक उत्कृष्ट चेंडू, उत्तम टप्पा पाहिला मिळाला. पंचांकडे दात मागतोय सूरज, पण स्वतःही समजला की चेंडू वाईट नाही आहे, अतिरिक्त नाही आहे, कारण तेवढा खेळाडू वृत्तीने खेळ खेळतो तो प्रामाणिकपणाने खेळ खेळताना सूरज आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेले आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गौरव गोलंदाजी करेल. ओ खराब चेंडू, खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. पंचांचे दोन्ही आधभूमी समांतर होत आहेत, धावा येत आहेत, अवांतर धावा. अवांतर धावेमध्ये भर पडते, धावसंख्या होते 9 धावा, धावपलकावरती जोडली जाते. पहिलं षटक अजूनही आपल्याला पाहायला मिळते, कार्यशील प्रगतीपथावर मिळते. काहीसा दडपणा काही खेळतोय तो म्हणजे गौरव, कारण 2 चौकार आले तर येऊ शकतो दडपणाखाली.
स्लोअरचा चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, ढकलून दिला, मोठा फटका हुकला आहे. इथे दोन धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शत्रक्षण देखील इथे खराब पाहायला मिळते आपल्याला. सूरजने स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवलेली आहे, कारण एक मनसुभा इरादा देखील आहे, मनात पक्का इरादा ठेवलेला आहे, कारण मला माझ्याकडे स्ट्राईक असणं फार गरजेचे आहे. जोपर्यंत संघ विजयी होत नाहीये तोपर्यंत माझ्यावरती मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. आज स्वतः स्वतःच्या मनगटामध्ये आत्मविश्वास सूरज सांगतोय. मोठा फटका, क्या बात आहे, जबरदस्त. जंगलात राहून वाघाशी, जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही. नाद खुळा आणि झुकेगा नाही साला षटकार.